啊，慢了，开酒啊，对吧？ 好，小伙伴们，大家好，我是小伙伴们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 ，我是小伙
आमच्यासोबत कसं झाले आणि कसं आम्हाला त्या याला सामोरे जावं लागले त्या गोष्टीला, तर आता आम्ही दुःखाला सामोरे जावं लागलं गोष्टीला नाही. तर इथे मी डान्स करायचं चाललेलं आहे. तर हे गाणं म्हणतो मी, तू राहायला दिलाच्या माडीत एक नंबर दिसतेस साडीत. मी साडीत नाही पण एक नंबर मॅक्सीमध्ये तर नक्कीच दिसणार आहे. तर इथं माझे भांडे वगैरे सर्व झाले होते मस्तपैकी छानपैकी. आता इथं मी भांडे किचन साफ वगैरे, आणि काल काहीच काम नव्हतं एवढेच भांडे घासायचे होते मला. आणि नंतर मग आमचं काय झालं, गॅस संपलेला आहे, गॅसच गेला आमचा. तर माझ्या फक्त आणि फक्त चपात्या झाल्या होत्या आणि ते किचन वगैरे सर्व साफ झालेलं आहे, भांडे वगैरे घासून झाले. आणि मी काय केलं, फक्त मला ना चपात्या करायला घेतल्या होत्या. इथं बाय बसलेले आहे, बाय आणि आई बसलेल्या आहेत. देवाची पूजा केलेली आहे आईने. आई रोज आईंचा उपास असल्यामुळे आई देवाची पूजा रोज करतात. वेदांते तिकडं बाळ खेळते आणि आई जास्त मला बोलतात बाळाला व्हिडिओमध्ये नको दाखवण्याचा प्रयत्न करत राहू. तरी मी दाखवते बाळाला थोडंसं, कारण तुम्हाला पण बघण्याची खूप इच्छा असेल ना बाळाला. तर त्याच्यामुळे मी थोडंसं बाळाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि आता इथं माझ्या चपात्या करायच्या होत्या आणि सकाळचंच पीठ उरलेलं होतं म्हणून मला ना थोड्याशा पाचच चपात्या करायच्या होत्या. आणि मी भाकरी टाकणार होते जास्त, थोडेसे पीठ कमी असले ना मी काय करते जास्त भाकरी टाकते. इकडे ताई चिकन वगैरे कापत आहे, कारण पुढं काय होणार होतं एवढं त्या प्रेमाने चिकन वगैरे कापत आहेत. तर लवकर तुम्हाला समजणार आहे. तुम्ही कापताना दाखवलं म्हणून मी कापताना. तर आमचा गॅसच गेलेला आहे. तका घरात गॅस गेलाय आमचा. ल्या उघडे मिस्टरांना म्हणते, तुम्ही वॉचमॅनला फोन लावा. तो वॉचमॅन काहीतरी चार घर त्यांना काही टेन्शनच नाही. अहो लावा की बघा नाही म्हणते. हा अहो लावा ना फोन वॉचमॅनला. बघा हे असले म्हणजे त्यांना काही टेन्शनच नाही वाटत गॅस गेला तरी. अहो लावा वॉचमॅनला फोन, तर गॅस गेला आहे आमचा ल्या उघडे. आणि आम्ही आजच नंबर लावलाय तरी आज टाकी द्या आली ल्या उघडे. अहो लावा वॉचमॅनला फोन. अहो लावा की तर का असे करते. अहो बोला ना. अहो उठ तर बघा. विचारत नाही ती साधी विचारा नाही पण एवढा आग विचारा. इथे एमर्जन्सी बिल्डिंगमध्ये राहतो म्हटल्यावर एमर्जन्सी टाकी कोण नाही देत. तिकडे बघा प्रांजल सकाळी लवकर उठते ना स्कूलला जायला, तर त्याच्यामुळे झोपतीला फोन. नहीं उसके लिए पूछा था कि आपके पास टिकट एडजस्ट हो जाता है. नहीं हो
विचारलं नाही नाही विचारलं मी तसं या बिल्डिंग मध्ये पण विचारलं सगळीकडे तर नाही नाही बोलतात आत्ता लावलाय काल लावलाय असं असं बोलतात भरलेला आहे पण एचपी हो ना तुमच्या ओळखीचं आहे का आपल्या बिल्डिंग मध्ये आणखी कोणी हो का आता आम्ही चाललेलो आहे पार्सल आणायला साधे सिम्पल आणायचे पार्सल लय भारी केलं आणायचं चांगले हाऊस चला हाऊस चला तर आता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत बघू आता काय भेटते बाहेर खायला बाय तर चला आता चाललोय आम्ही आणायला पार्सल तर ताईंनी सगळ्यांना फोन लावले होते कोणाकडे टाकी का तर कोणीच नाही नो म्हणजे नाहीच बोलत होतो तर तुम्ही याच्याहूनच म्हणजे समजा याच्याहूनच आपल्याला कळतं की नाही का लोक कोणीच किती दुःख असलं ना कोणीच मदतीला येत नाही आणि आमच्याकडे 2 टाकी असून काही म्हणजे उपयोगच झाला नाही नंबर लावलाच नाही आम्ही आणि बघा सर्व दुकानं बंद झालेलं आहे सर्व खायला आलेलो होतो हॉटेलमध्ये नाही गेलो कारण हॉटेलमध्ये जायचं म्हटल्यानंतर आधीच 11 वाजलेले जाऊस तर 11:15 वाजले परत बाळ जागं होतं परत टायमिंग हॉटेलमध्ये काय लगेच आपल्याला देत नाही तिथं 1/4 पाऊण तास तरी थांबावं लागतं आपल्याला ऑर्डर येऊपर्यंत तर इमर्जन्सी काय गरम गरम समोसा वगैरे काय भेटेल ते आम्ही आणलेलो होतो तर आता इथं ताईंनी तरी भाजी करून ठेवली होती तर भाजी करून ठेवली होती चिकन शिजलं कारण चिकन दुसऱ्या दिवशी खराब झालं असतं म्हणून त्यांनी आमचे जे मशीन आहे त्याच्यावरती स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही इथं मग कसं तरी जेवलो खाल्लं पिल्लं तर थोडंसं माझं चहाल झालं कारण बाळ लहान छोटं बाळ आहे आणि मला असं वरचं खायला जमलं नसतं तर त्याच्यामुळे कसं बरं झालं ते तरी चपाती वगैरे झाल्या होत्या तेवढं दूध चपाती म्हणा चिकनच्या भाजीसोबत मी ठरवलंच होतं दूध चपाती वगैरे खाईन पण भाजी झाली चिकनची म्हणून थोडं कुठंतरी बरं वाटलं कारण सगळ्यात जास्त टेन्शन आपण वरच्यावर कसं पण बाकीचे भागू शकतात पण मला तसं करता येत नाही मला चुरून वगैरेच खावा लागतं तर त्याच्यामुळे मला कुठंतरी भारी पण वाटत होतं तर आता इथे ताईंच्या माझ्या गप्पा चाललेल्या आहे सांगत होतो काय झालं कसं झालं कुठं कुठं गेलतो शॉप बंद होते सगळे आणि मग 12 वाजले जेवायला मग भांडे पण खूप होते मग मी ठरवलं दुसऱ्या दिवशीच घासन म्हणजे सकाळी उठून घासन तर त्यांच्या इथं माझ्या गप्पा चाललेल्या आहेत छानपैकी किचनमध्ये आम्ही गप्पा मारतो काम करता करता आमच्या गप्पाच असतात तर आता इथं काय 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 सिरियस बोलते ते काय कळ नाही बघा किती सिरियस होऊन बोलत आहेत तर खूप उशीर झाल्यामुळे मी भांडे तसेच ठेवले होते आणि मी काय करले सर्व स्वच्छ एका पाण्याने धुवून घेतले सर्व खरकटं एका पाण्यात काढून घेतलं आणि नंतर मग ते भांडे मी तसेच ठेवले होते आणि बघू शकतात भरपूर सारे भांडे होते तर जेवणाचे स्वयंपाकाचे थोडेसे ताईंनी स्वयंपाक वगैरे केला होता ते होते आणि नंतर जेवणाचे होते तर त्याच्यामुळे मी काय केलं उशीर पण झाला होता आणि बाळ झोपलं होतं खरं म्हणजे बाळाचं कौतुक करावं तेवढं कमी बाळ झोपलं होतं मम्माला बाहेर जाऊन दिलं त्याने तर इथं बाळ झोपलं होतं मग त्याच्यामुळे मी काय केलं भांडे तसेच ठेवले अंग कंटाळा येतो तुम्हाला तर माहिती दिवसभर काम काम असं वाटतं कधी अंग टाकू रात्री झोप म्हणजे असं वाटतं लवकर झोपून घ्यावं एवढं मग आपलं शरीर थकलेलं असतंय आणि त्यात आम्ही बाहेर जाऊन आलो त्याच्यामुळे तर खूपच उशीर झाला होता नंतर मग मी काय केलं जसंच बोलले भांडे तसे ठेवा कुठं आपल्याला काय करायचं आहे आणि उद्या प्रांजलला मी सुट्टी देणार होते शाळेला नव्हते पाठवणार त्याला शाळेमध्ये त्याच्यामुळे मी काय ठेवलं भांडे तसे ठेवले